La 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 तेरे कजरा रे है, नैनो पे हम दिल हारे है। एकच वादा नीलू दादा, एकच वादा नीलू दादा, नीलू दादा, नीलू दादा। साडे सहाला निघायचो दामाला, सॉरी साडे पाचला, गाड्या इकडे लावून दिलेले आहेत आता, लॉक करून टाकले अरे मी। साडे पाचला निघायचा टायमिंग होता आमचा, आता वाजून गेलेले आहेत। ठेवून दे सामान, ही बॅग पण घेतो, ही लॅपटॉप बॅग आहे, हिला व्यवस्थित ठेवून दे इकडे, काय चाबी वगैरे। येस ॲब्सोल्युटली, दिस इज गोइंग टू बी अ रोड ट्रिप ब्लॉग। सो आता इकडे बघा, रात्री इमर्जन्सी कपडे धुतलेले आहेत निखिलने, आणि आता इकडे सकाळी सकाळी धुतले का, आवाज तर पाहू शकता, पोरांची एनर्जी पूर्ण डाऊन आहे, पण बघूयात। आणि भरपूर दिवसानंतर ना असे जॉईंट सुट्टे आलेले आहेत, सो दॅट्स वाय आम्ही ट्रिप अरेंज केली आणि आम्ही चाललेलो आहे। सांगू तुम्हाला रस्त्यात हळूहळू कुठं चाललेले आहेत आम्ही ते। सो हनुमान दादा की जय। गाडीत तर बसून गेलो मी, पण आपला इंट्रो राहून गेला, सो इंट्रो पण आपण त्याच पद्धतीने देऊन द्या। हॅलो गाईज, व्हॉट्सअप केमचो, कसं का, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल, आय एम डुईंग वेल अँड एक्स्ट्रीमली वेल। सो मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये किंवा हा जो आमचा प्रवास आहे याला मी पूर्ण कॅप्चर करणार आहे, आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओला आवर्जून प्रेम द्या आणि कमेंट करा। माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि एकदम सो फार सो गुड अशी ड्रायव्हिंग चाललेली आहे आमची, एकदम छान अशी शांततेत। आता पुढे जाऊन आम्ही विकी दादाला घेणार आहोत आणि निलेशला घेणार आहोत, निलेशला। सो गाईज, आम्ही आता जार तर भरून घेतलेला आहे, पण आता इकडं काही पाणी बॉटल्स वगैरे घेऊन घेतो आम्ही, म्हणजे कसं आहे आता का जे आधी दोन जाणार आहे, पाणी पित पित जायचंय आम्हाला, पाणी पित राहायचंय म्हणजे बॉडी डिहायड्रेट नको व्हायला, हे की नाही, काय म्हणतो दादा, एक घ्यायचं की दोन, एकच घेऊ मायामध्ये ना, कारण की इथे गरम होऊन जाईल परत आणि आपल्याकडे जागा नाही जाणार, सरासरी 4 लिटर पाणी पितो दिवसात। सो गाईज, रिफ्रेशमेंट साठी आम्ही बघा इकडे ते कट टाकायचे, दादा खोकला काय मिळणार एक टाक नाही घेतलं। विकी दादा इन द हाऊस, ओके बाद असं ब्लॉग येतोय मी, आहे की नाही, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, दादा की जय। अजून सांगितलेलं नाही दादा कुठे चाललेले, एक्झॅक्टली मी तेच आता सांगतो, आमचं भरपूर दिवसापासून ठरत होत की हनुमान दादा, आमचे जे आराध्य दैवत आता तर तुम्हाला माहिती असेल, हनुमान दादांच्या दर्शनासाठी आम्ही जातोय साळंगपूर, त्याच्या मागचं औचित्य हेच आहे की आम्ही दादाने गाडी घेतली होती, तर मग आम्ही मागे डिसेंबर मध्ये पण गेलो होतो, मी का जाऊ तर बघा, आम्ही आमच्या आयुष्यात कोणती चांगली घटना घडली तर आम्ही देवाला थँक्यू म्हणायला जातो, ह्याच्या मागचं स्पष्ट रिझन आहे की नाही, वी प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड आहे की नाही, की देवाने आम्हाला एवढं दिलंय बाबा सगळ्यांना दे, आणि अजून म्हणजे आम्हाला जरी दिलं तर एक स्टेज नंतर आम्ही ते लोकांना वाटायला लागून जाऊ। एक्झॅक्टली एक्झॅक्टली, आता आमच्या जे आहे की आमच्या म्हणजे ही थोडी आमची फिलॉसॉफी अशी आहे की आम्हाला जास्त लोभ नाही गोष्टींचा, ज्या दिवशी आपण आमचं परिपूर्ण होऊन जाईल ना की आम्ही आमचं पोट वगैरे करत, आम्ही या गोष्टी म्हणजे गरिबांना मदत वगैरे मध्ये करणार आहोत, ते नंतर तुम्हाला दिसेलच। आणि मी हे मुद्दाम सांगतोय की आम्ही भविष्यात ब्लॉग बनव ना, आम्ही जर असे माजुरडपणे केले तर हे रिमाइंडर, रिमाइंडर, येस 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 एक्झॅक्टली, आणि या प्लॅटफॉर्म मधून जे पण इन्कम येणार आहेत आपण ते सोशल वर्क साठी, येस येस, आम्ही ते खर्च करणार आहे, येस, की एक समाजात आम्हाला चांगला संदेश द्यायचा आहे, तर तेच जायचं कारण तेच आहे की हनुमानदांना आम्ही थँक्यू म्हणायला जातोय की आणि बाबा आम्हाला सुख समृद्धीने ठेव, आनंदाने ठेव, आणि सगळ्यांचं रक्षण कर, पूर्ण आम्ही तर या मताचे आहेत की सर्वे भवंतु सुखिन, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित दुःख भवेत, अर्थात की सर्वांना खुश ठेव, सगळे
खुश राहायला पाहिजे, दुःख कोणाच्या आयुष्यात यायला नको. सो गाईज आम्ही आता जळगाव क्रॉस करतोय. सो गाईज आम्ही आता पाचोऱ्याला जारगाव चौपोली वरती. अरे बाप, निलेश दादा, निलेश दादा बघा आता कसा बनतो. हे बघा निलेश पाहू शकता तुम्ही, निलेशला घ्यायला आलेलोय. निलेश डायरेक्ट फुल गोव्याची फिलिंग देतोय बर का. पाचोरा आमच्या रूट मध्ये होतं म्हणून आम्ही आधी निलेशला पिक केलं, त्यानंतर आम्ही देवेंद्र काकांना भेटायला आलेलो तिकडं. काय म्हणता काका? देवेंद्र काका आमचे पूर्ण व्हिडिओ पाहतात आणि कमेंट सुद्धा करतात, त्यांना आवडतात व्हिडिओ आमचे. आता इकडं मावशीला दाखवून देऊ आपण. ही माझी मावशी पाचोऱ्याची. मावशी पोहे अरे नाही, उशीर होऊन जाईल आम्हाला. सो गाईज दादूला पण काही सामान द्यायचंय घरी, तर तो चाललाय घरी द्यायला. सो गाईज आम्ही आता पाचोरा क्रॉस करतोय. आता फायनली आम्ही निघालो पाचोरा. सो गाईज आता चाळीसगावला आलेलो आम्ही. जेवणाचा काही प्लॅन नाही, मावशीकडे नाश्ता केलेला आहे, तर बघू जेवण भूक लागेल तेव्हा गाडी थांबून जेवण करून घेतलेलं आहे मी. आता नंबर वन ठिकाणी प्लेस किती मस्त आम्ही ना धुळ्याच्या आपल्या सॉरी चाळीसगाव धुळ्याच्या मध्ये आम्ही आता पूर्ण पेट्रोल पंपला किल्ल्याचा लुक दिलेला आहे बघा. एक नंबर जबरदस्त. चेंज करून घेतला आम्ही कारण की थोडं कम्फर्टचा विषय होता. सगळ्यांनी नाईट पॅन्ट आणि टी शर्ट वेअर करून घेतलेले आणि आता निघालेलो आम्ही. आता बघू आता प्रवास कसा जातो काय जातो ते. इकडे कुठं आम्ही थांबू तिथले अपडेट आम्ही देत राहू. ट्रीप अपडेट. आता आम्ही धुळ्याला बसलेलो आहे. धुळ्याला धुळ्याचे जी पण पब्लिक आहे कमेंट करा कोण कोण धुळ्यावरून आम्हाला पाहताय. सो गाइस ट्रीप अपडेट. आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे हॉटेल उदय काठियावाड इकडं धुळ्याच्या थोड्या पुढे आहे. सो आम्ही एक ठरवलेलं आहे की जेवण एकदम टायमिंगवरती करायचंय. काही का होणार गाइस आम्ही दोन तांबे ऑर्डर केलेले आहेत ताकाचे. सो पाहू शकता तुम्ही काय काय गोटा 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 लोटा लोटा जेवणानंतर. आणि इकडचं काय आवडलं तुला, काय आवडलं तुला सगळं. सो काही जेवण करून आम्ही निघालेलो होतो आता सुरत साठी. एकदम कम्फर्ट झोन मध्ये बसलेले आहेत आम्ही माग. आता पुढे आता विकी दादाने नेव्हिगेशनचा जो जिम्मा आहे जबाबदारीचं काम विकी दादाने सांभाळलेलं आहे. ओके आणि मागून तसं मी गाईड असं आई टाइम ऑफ बॅकग्राऊंड काय पाहिजे मागून मी तसं गाईड करतो त्यांनी किल्ला दिसताच खेपे गाईड करतोय तसं की कशी गाडी ब्रेक पाहिजे. झोपून गेलो जेवण इतकं टाईट झालं होतं ना झोपलेलो होतो आपण. झोपलं पॉवर नॅप झालाय माझा पण तरीमध्ये झोपा लाईक केलं का आणि करा मग काय करताय पाणी पिलो का. आता चिंच पाळा इथे आहेत. आता आपण गुजरात बॉर्डर वरती आहेत ना.
नवापूर इकडनं 12 किलोमीटर 12 किलोमीटर आपल्याला नवापूर लागेल. ओके त्यानंतर बघू मग जसं जसं गाव येतील आपण सांगतो. ओके 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 आता केम चो गुजरात के भाई एंटर हो गए हम अभी गुजरात में अभी मच जाएंगे बाकी अजून एंटर व्हायचे अभी इधर मॅप चालू आहे. You don't see the things I see. I tell you things you won't believe. So guys आम्ही आता चेक पोस्ट वरती आहेत. मला बघा इकडे गाड्या वगैरे चेक होतात बॉर्डरवर. So guys आम्ही आता सुरत एंटर केलेलं आहे. आता इथून आम्हाला जवळजवळ 400 किलोमीटर अजून ट्रॅव्हल करायचंय. ओके आणि आता वाजतंय राऊंड फिगर सांगितलं. आता आम्ही चहाचा ब्रेक घेऊ कारण की ना चहाची भरपूर गरज आहे आणि ऊन पण कमी झालेलं आहे दादा थोडं बरं वाटतंय. एका कॉर्नरला थांबलेलो सुरत टी ब्रेक साठी चहाची भरपूर गरज होती आम्हाला. पायजाम झाले निलेश दादा ऐकच वादा नीलू दादा ऐकच वादा नीलू दादा नीलू दादा नीलू दादा. You don't see the things I see. I tell you things you won't believe. Above the skies overseas, I hear them all those places calling me. To never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. Live your life, live your dream. It's the sound of soul in me, in me. जे पण तुम्ही सीन पाहिला हे नर्मदा नदी होती. ओके आपण कोणत्या सिनेमाने एंटर केलं आता आता वडोदरा एंटर करू आम्ही थोड्या वेळा. ओके केमचो गुजरात गुजरात की बाबली जो पण आम्हाला पाहतंय आपल्या भागातलं इकडे शिफ्ट झालेले लोक मोठं स्टेशन दिसतं लाईक करा कमेंट करा मोठं स्टेशन आणि कुठून पाहताय ते पण कमेंट करा. एक मछली पाणी में गई जपाक दो मछली दो मछली दो मछली पानी में गई पानी में गई वापस पाय व्हिडिओ. अरे नाही अरे ऐक ना. You don't see the things I see. I tell you things you won't believe. Above the skies overseas, I hear them all those places. Good evening guys, good evening from Vadodara. So हायवे इतका मक्खन होता ना समजलं सुद्धा नाही इतका फास्ट आम्ही इतकं सारं डिस्टन्स कव्हर केलं. कोणत्या हायवेला होतो आपण मुंबई दिल्ली हायवेला होतो मुंबई वडोदरा दिल्ली हायवे एकदम एट लेन होता जबरदस्त असे रोड राहिले तर ट्रॅव्हलिंग ला मजा येते की नाही. येस येस लेन होता मुंबई वडोदरा दिल्ली. येस येस फक्त विषय माहिती का आम्ही इकडे ना एक नंबरचा ब्रेक घेतला होता तो बघा टॉयलेट वगैरे कसे खराब करून टाकलेले. सो प्लीज कोणी जर बघत असेल तर थोडं जे पब्लिक प्रॉपर्टी असते ना तर त्याला आपण नीट सांभाळायला सांभाळा नाही ते आपण दिलेल्या टॅक्सच्या पैशांनीच या गोष्टी बनलेल्या असतात तर म्हणून ते नीट वापरायला पाहिजे. येस थोडं गाडी पण एकदम मक्खन चालते डायरेक्ट मक्खन. थँक यू अमित थँक यू यार सांगत ती त्यामुळे आपली ट्रिप पॉसिबल झाली वगैरे वगैरे या गोष्टी आणि इतक्या साऱ्या गोष्टी नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटत आहेत. सो दॅट्स वाय थँक्यू थँक्यू आणि सॉरी म्हणता यायला पाहिजे का वाटतं दादूला थँक्यू आणि सॉरी असं म्हणता यायला पाहिजे. जेवढं तुम्ही थँक्यू म्हणाल ना जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या आयुष्यात अबंडन्स वाढतं. म्हणजे जेवढं तुम्ही थँक्यू म्हणायला शिकाल है की नाही त्या सगळ्या गोष्टी
थँक्यू म्हणत जा फक्त बस. ओके, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला भेटल्या आहेत, आपल्याला प्यायला बघा पाणी आहे, लोकांना पाणी भेटत नाही. येस, आपण या सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणायला पाहिजे. कपडे खायला आहे, चला जा पटकन. तुमच्या आयुष्यातले जे व्यक्ती महत्वाचे आहेत त्यांना थँक्यू म्हणा, ज्यांच्याकडनं तुमच्याकडनं चुकी झाली त्यांना सॉरी म्हणून पटकन पटकन पटकन. Even the nights the darkest before the dawn. Live your life, live your dream. It's the sound of soul in me, in me. Live your life, live your dream. Oh, 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 you even a jubilee. आम्ही चाललेलो आहे सारंगपूरला, हनुमान दादांचा बोला होता. BGM देता नाही जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता नायकता समजून घेना. चंद्र चांदण्या तोडून मेघ आणल्या, मनाचा पाडना करू बांधून गे जरा झुला. डोळ्यात तूच साजनी, सुखाचा स्पर्श तू नवा. La 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 la. Teri kajra re hai, naino pe hum dil hare hai, anja nahi tere naino ne, vaade kiye kai sare hai. Unlimited. So guys, aam aata जेवणाला थांबलेले होतो आम्ही आता. तर त्यांचं आता म्हणणं आहे की इकडं फक्त काठियावाड थाळी आहे. ओ लाईट मध्ये बसू, लाईट मध्ये, लाईट मध्ये. अंकल अंकल जी हमारा आहे ना यूट्यूब पे चॅनल आहे, यूट्यूब पे. मैं क्या बोल रहा हूं, आप मेरे को खुद बोला. वय 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 गाईज, हे बघा मट्टा किती भरून भरून दिलेला आहे यांनी बघा. बघा आणि स्टार्टरला हे अशा पद्धतीने येतं हळूहळू ना. आम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहेत सगळ्या, आमच्या सोबत तुम्ही पण या गोष्टी अनुभवाल. म्हणून काठियावाडी थाली खातो आता, काठियावाडी स्पेशल ओनर आहे बसून बाबा आहेत. एवढं कॉन्फिडेंटली सांगताय की आप खाने के बाद बोले, आप खाने के बाद आप वापस आओगे और मेरे को बोलोगे की बहुत अच्छा खाना दिया. कन्व्हेन्स वाली जी सिस्टम आहे आपले, कन्व्हेन्स आपलं मार्केटला एखादं प्रोडक्ट पिच करायचं कसं, यांच्याकडून शिकायला. गाईज हे बघा स्टार्टरला पत्ता कोबीला हळद वगैरे लावून दिलेली आहे. माझं आहे ना एक ड्रीम आहे, माझं म्हणजे आमचं सगळ्यांचं एक ड्रीम आहे की आम्ही भारत टूर करणार आहेत पूर्ण, आणि तिकडचं सगळे नवनवीन खाद्यपदार्थ संस्कृती वगैरे या गोष्टी तिथल्या एक्सप्लोअर करू. भाजी दाल तडका काय मसाला हे तर आपण नेहमी खातो नाही की नाही. काय तिकडचं जे ऑथेंटिक फूड आहे ना ते आपण ट्राय करायला पाहिजे. आता स्वयं चाचाजी परोस ने केले आहे खाना, क्या बात आहे. त्यांचे गेटअप वगैरे पण पाहू शकता तुम्ही पूर्ण. फडका मिळेगा गाईज, गाईज टिश्यू नाही फडका आहे, फडका. एक थोडी देर बताएंगे क्या इसमें क्या क्या है. दादा काबू टमाटर है, आपका काम बहुत मसाला है. अब खाने की बात बता, खाने के बाद बता दे. गाईज रोटी पाहू शकता तुम्ही, घी तर बघा त्याला लावलेलं. एकदम गरम गरम पोळी आहे पाहू शकता तुम्ही. हा घेतला मी घास, हा टाकला मी भाजीमध्ये असा मस्त पैकी एकदम. आणि एकदम नॅचरल. तर मित्रांनो आम्हाला हे भेटली इकडं, एकदम छान हॉस्पिटॅलिटी दिली यांनी, आणि एकदम छान असा स्वयंपाक होता इकडं. जेवण एकदम बेस्ट होतं, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं इकडचं जेवण. आणि इकडचं जे स्पेशलिस्ट आहेत त्या सगळ्या भाज्या त्यांच्यातलं म्हणजे जे अर्क उतरवलेला त्यांनी, गुजराती टाईप दिलेला त्याला,
तो बेस्ट होता एकदम. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे, दादा वाजता आहे, पावणे एक वाजता दादा, आणि आम्ही पोहोचलेलो आहे सारंगपूरला. सो आपण आलो तो सगळे एकदम फ्रेश होऊन गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. बघू आता आम्हाला रूम इकडे भेटतो का नाही भेटत वगैरे, रूमच ते फायनलाइज करू त्यानंतर भेटू. पोहोचलेलो आम्ही पार्किंग, तर बघा की पूर्ण फुल झालेले. बघू आम्हाला जागा भेटायला हवी गाईज, हालत एवढे खराब झालेले आणि इकडे आहे ना लिफ्ट, म्हणजे हे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, म्हणजे सगळे भक्त निवास लकीली आम्हाला भेटलं तेवढंच खूप आहे. सगळे भक्त निवास जे म्हणजे इतके साऱ्या बिल्डिंग सगळ्या फुल आहेत, इतकी गर्दी इकडे आलेली कारण की शनिवार रविवार म्हणून वीकेंड म्हणून. बघा आणि काय बनवलंय यार, काय बनवलंय, जबरदस्त बनवलंय. हो भाई सहा बजले चढून जावं लागतंय. हो बदलायला शक्य अरे ठीक आहे भाई. आता बघा आपण भक्ती करतो तर ते सोपं नसतं. हो भाई परीक्षा घेतो एवढी 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 परीक्षा घेईल हे नव्हतो पाहिजे. आता रात्रीचे एक वाजतात, एक ना हालत पूर्ण ठीक आहे. पण आम्हाला टेन्शन होतं की रूम भेटतो की नाही, तर आम्हाला एक रात्र पास करण्यासाठी रूम भेटला. आता मोठी गोष्ट आहे, हनुमान दादांच्या कृपेने. देव हनुमान दास. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम सारंगपूर. उठलो आम्ही, आवडतो फटाफट मग दाखवतो. ही बिल्डिंग आहे ना, हे भक्त निवास थोडं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे बाजूला पण चार पाच बिल्डिंग आहे ना, पूर्ण फुल होत्या. काही ऑप्शन नव्हतं आम्हाला रात्री 2 वाजता, दॅट्स वाय आम्ही इकडं स्टे करून घेतला. सो गाईज माझी तयारी झालेली आहे, माझी झाली आहे, निलेशची झाली आहे आणि विकी दादाची झाली आहे. आता निखिल आंघोळीला गेलेला आहे आणि अमित बघा अमित झोपलेला आहे. तो बघूया, आम्ही लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करतोय तयारी, जेणेकरून आमचं दर्शन लवकर होईल आणि त्यानंतर पुढचे जे प्लॅन्स आहेत आमचे ते आम्हाला काय करता येईल एक्झिक्यूट करता येईल. सो गाईज मला आहे ना भरपूर लोकांनी कमेंट केलेले आहेत, कमेंट आणि पट त्यांनी पण सांगितलेलं आहे हे शर्ट तू वापरायचं आणि मी आता दुसरं शर्ट चेंज करेल थोड्या वेळात. काहीच विकी दादाला पण कमेंट होत्या भरपूर साऱ्या म्हणून त्याने शर्ट चेंज करून घेतला आणि मी पण करून घेतला, मी पण रिपीट केलं कालचं. सो हे पाहू शकता तुम्ही निलेश, अमित, निकू, निख्या, किसू, चला 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 आवरा पटकन आवरा आवरा. सो गाईज आम्ही आता चहा प्यायसाठी थांबलेलो आहे, चहाचे बेकार करत होते आणि ना माझं आहे ना अरे सनग्लासेस राहून गेलेले आहे तर इतका त्रास होतो कुणाचा, अरे बाप डोळे ओपन होत नाहीत. सो गाईज हे आहे मेन गेट, सो आम्ही आता इकडून एंटर करू. गाडी आम्ही त्या साईडला पार्किंग केली आहे. सो चहा वगैरे आणि विषय असा आहे की हे मेन गेट आहे त्या साईडने, तो तर हे दाखवलेलं आहे हे दाखवायला पाहिजे. हे बघा हे मेन गेट आहे, होळी मुळे केलेलं डेकोरेशन आहे पाहू शकता तुम्ही. सो हे मेन एंट्रन्स आहे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे अशी लाईन असेल, हे मेन एंट्रन्स आहे. बघा होळीचं डेकोर केलेलं आहे, शंकनाग होतो एकदम प्रसन्न असं वातावरण.
निवास आहे. मागच्या वेळेस हा इकडे थांबले होते आम्ही आणि हनुमान दादांची मोठी मूर्ती पण इकडे कव्हर केलेली आहे आणि काय रिझन असेल तरी इन्व्हायरमेंट आहे इकडे बघू शकतो. गाइस प्लान में थोड़ा चेंज हो गया है अभी. हम अभी महाप्रसाद महाप्रसाद भेटतो तर तो घेऊनच जाऊ आम्ही आता. आपल्याला चांगला नाश्ता भेटत नव्हता. दादांची इच्छा होती की महाप्रसाद इकडे रोज असतो. आम्हाला निखिलने फोन केला की महाप्रसाद सुरू झालाय तर आम्ही आता तिकडे जातो. तिकडचे तुम्हाला काही क्लिप्स दाखवू आम्ही. पण झालेली आहे. सो आम्ही आता लिंबडीसाठी निघालेलो आहे. सो गाईज आम्ही आता लिंबडीला पोहोचलो आहे. पाहू शकता तुम्ही इकडे आम्ही इकडे बसले आहेत आश्रमला. हे जे विकी दादा आणि त्यांचे गुरु आहेत त्यांचा आश्रम आहे. आश्रम तिकडे दाखव आश्रम दाखव दादा. आता लिंबडीला पोहोचलो आहे तपस्वी बापू आश्रम संभियाला. मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो तेव्हाही तुम्हाला दाखवलं होतं. जे गुरु होते त्यांचाही आश्रम आहे. पूर्ण जंगल मध्ये निसर्गाच्या पूर्ण सान्निध्यात बघा किती सुंदर त्यांनी बनवले पक्ष्यांसाठी वगैरे. कुठे मोर असतात मागे इव्हन आता सुद्धा मोर होते मागे. मोर वगैरे सगळे पक्षी मोर 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 खूपच. अजून आम्ही तुम्हाला दाखवू तपाय तिकडे झूम करतो. आम्ही आता निघून गेलेलो लिंबडीवर ना. आता आम्ही सरप्राईज आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये यावं लागेल. जंगलचा रस्ता आहे वाघ लागतो. वाघ आहे. अरे तो बाय बोलायला पाहिजे.